नमस्कार, मी विशाल परदेशी। या विशेष शोमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। मराठा आरक्षणाच्या संदर्भातली एक मोठी घडामोड ज्यावर आज खरं तर आज आपण ही चर्चा करतोय। मराठा आरक्षणासाठी आता तारीख पे तारीख सुरूच आहे। मराठा आरक्षणाची पुढची सुनावणी आता पुढे ढकलण्यात आलेली आहे। आता 5 फेब्रुवारीला पुढील सुनावणी होणार आहे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे की प्रत्यक्ष सुनावणी करायची यावर 5 फेब्रुवारीच्या सुनावणीत निर्णय होईल। 9 डिसेंबरला झालेल्या सुनावणीत सुप्रीम कोर्टानं मराठा आरक्षणावरील अंतिम स्थगिती उठवण्यास नकार दिल्यानं आरक्षणाबाबत मोठा पेच निर्माण झाला। आणि याच विषयी बोलण्यासाठी आपल्याबरोबर आहेत मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक राजेंद्र कोंढरे, त्याचबरोबर काँग्रेसचे प्रवक्ते गोपाळ तिवारी, आणि आपल्यासोबत आहेत भाजपचे नेते प्रसाद लाड। थोड्या वेळात आपल्यासोबत या चर्चेमध्ये सहभागी होतील। आणि शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मिठे, सुरुवातीला आजच्या घडामोडीबद्दल काय नेमकं वाटतंय हाच एक समान प्रश्न असेल प्रत्येकाकरता। राजेंद्र कोंढरे यांच्यापासून सुरुवात करतो। राजेंद्र कोंढरे, नाही आत्ता महाराष्ट्र शासनाने जो याच्यामध्ये प्रयत्न केलाय की देशामध्ये 26 राज्य, 2 केंद्रशासित प्रदेश आणि ह्याच्या ठिकाणी 50% जे आरक्षण पुढे गेलंय, ह्या सर्व केसेस एकत्रित ऐकायला जाव्यात अशा प्रकारची भूमिका राज्य शासनाची आहे। पण ते भूमिका असत असताना आमच्या सर्व संघटनांची एकमुखाची एकच मागणी आहे की ही जी केस तामिळनाडू, तेलंगणा आणि ईडब्ल्यूच्या बाबतीमधली आहे, ह्याची एकत्रित सुनावणी होऊन याला निर्णयाला अनेक वर्षाचा कालावधी लागू शकतो। आणि ह्या सर्व केसेसमध्ये मराठा आरक्षणाच्या व्यतिरिक्त सर्वांना कोठेही कोणत्याही प्रकारची स्थगिती नाही, त्यामुळं राज्य शासनाने स्थगिती जर उठवून प्रयत्न केले तर आमची त्याला हरकत नसावी, आम्हाला हा स्टे वेकट करून पाहिजे, नंबर एक। नंबर दोन, आज एक धक्कादायक गोष्ट झाली की राज्य जो लोकसेवा आयोग आहे MPSC, ह्या MPSC ने काल रात्री एक मूव ऍप्लिकेशन केलं सुप्रीम कोर्टाच्या पुढे, आणि गेल्या 2014 पासून ESBCच्या ज्या नियुक्त्या आहेत आणि 2018 पासून ज्या MPSC ने केलेल्या निवड प्रक्रिया, ह्या MPSC नी निवड प्रक्रियेतनं SEBC चे बेनिफिट काढून गाईडलाईन्स मागण्याची प्रक्रिया एका अर्जाद्वारे माननीय सर्वोच्च न्यायालयाकडे केली, आणि त्या बाबतीमध्ये राज्य शासनाने आज अशी भूमिका घेतली हे आम्हाला माहितीच नाही। आणि अशा प्रकारची मुवमेंट यामुळे झाल्यामुळं आत्ता आझाद मैदानामध्ये जी मुलं नियुक्तीसाठी गेल्या 2-4 महिन्यापासून बसलेली आहेत, ह्या सर्वांच्या आशा आणि आकांक्षावर परिणाम होईल अशा प्रकारचं कृत्य आज MPSC कडनं झालेलं आहे। या मागचा बोलविता धोनी कोण आहे याचा शोध राज्य शासनाने घेऊन त्याविषयी कारवाई केली पाहिजे, नाहीतर मंत्रिमंडळ समिती एका बाजूला आम्ही फार मोठी ऍक्शन प्लॅन करतोय अशा पद्धतीचं दाखवतोय आणि दुसऱ्या बाजूला अशा प्रकारचा लूपहोल्स ठेवून या आरक्षणाच्या केसमध्ये त्याला फाटे फोडण्याचं काम जे आता झालेलं आहे ते अत्यंत धक्कादायक आणि निषेधार्ह आहे। यानंतर मी जातोय गोपाळ तिवारी यांच्याकडे। गोपाळ तिवारी, गोपाळ तिवारी आपल्याला आवाज येतोय माझा? हा हा, आता यायला लागला, आता येतोय। बर, माझा समान प्रश्न आजच्या घडामोडीबद्दल नेमकी, आता आपण काँग्रेसचे प्रवक्ते आहात, आपण असं म्हणूयात महाविकास आघाडीच्या वतीने काय नेमकं म्हणणं हे बघा विशालजी, महाविकास आघाडी म्हणजे त्याच्यातलं काँग्रेस सरकार आणि काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस सरकार म्हणजे पृथ्वीराज चव्हाण असल्यापासून मराठा आरक्षणाबाबतची भूमिका याविषयी आमची आज एक ठाम भूमिका आहे। वास्तविक त्यावेळेला पृथ्वीराज चव्हाणांच्या महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडी सरकारनीच हे प्रयत्न प्रत्यक्ष सुरू केले आणि त्याप्रमाणे ते नारायण राणे समिती नेमून त्याविषयी कॉन्क्रीट काहीतरी त्या ठिकाणी कृतीशील आराखडा सुरू केला आणि आजही आमची तीच भूमिका आहे। आता आरक्षण देणं हे सर्वस्वी मेहरवान कोर्टाच्या कार्यकक्षेत आहे। आता ह्यामध्ये यापूर्वीच्या फडणवीस सरकारने अशा पद्धतीचं आरक्षण असं दिलं की रणजित मोरे आणि भारती डांगेंच्या खंडपीठाने जे आरक्षण गायकवाड आयोगाचं मान्य केलं जे 50%च्या वर जाण्याचे जात आहे आणि ओबीसीला धक्काही लावायचा नाही, या दोन प्रमुख आर्थिक शर्ती लक्षात ठेवून जे गायकवाड आयोगाचं म्हणणं आणि विशेष बाब म्हणून जे तामिळनाडूच्या धर्तीवर जे काही आम्ही मांडलं त्याच वेळेला ह्याच फडणवीस सरकारच्या केंद्र सरकारने 102वी घटना दुरुस्तीचं मध्ये हो घातला आणि त्याच्यामुळे ह्या सुप्रीम कोर्टात हे आरक्षण टिकलं नाही।
म्हणजे तुम्ही एक एक हे आरक्षण देऊ करता आणि त्याच वेळेला अशी काही तुमच्या पक्षाचं केंद्र सरकार असं काही करतं की ते पुढे अडथळे येईल. दुसरं आता एमपीएससीच्या बाबतीत जे काय म्हणणं आहे, आता मी कोंढरे साहेबांचं राजेंद्रचं ऐकलं, याविषयी एमपीएससीच्या भूमिकेविषयी महाराष्ट्र विकास आघाडी सरकार 100% याविषयीची बाजू समजून घेईल आणि त्याविषयीची भूमिका लवकरच जाहीर करेल, त्याविषयी दुमत नाही. आमचा पूर्ण शुद्ध हेतू आहे तात्पुरतं आरक्षण द्यायचं की जे कुठल्याही सुप्रीम कोर्टच्या सुप्रीम कोर्ट पर्यंत जरी गेलं तरी ते त्या ठिकाणी फेटाळलं जाणार नाही. कारण देतानाच असं द्यायला पाहिजे की फक्त हे दोन न्यायाधीश झाले त्याच्यानंतर जेव्हा एमपीएससीचा जो निर्णय आहे शेवटी एमपीएससीचे जे कोणी संचालक असतील ते राज्य सरकारच्या कोणत्याही प्रतिनिधीला किंवा मंत्र्याला विश्वासात घेतल्याशिवाय कसा काय हा निर्णय घेऊ शकता, त्यांना तर ठाऊक असेल ना. म्हणजे राज्य सरकारच्या वतीने असाही दावा केला जातोय की एमपीएससीने जो निर्णय घेतला तो त्यांना माहितच नाही. मी तुम्हाला असं सांगतो की ही बाब आता या क्षणाला माहीत पडली, परंतु याविषयी महाविकास आघाडी सरकारचं उत्तर दायित्व जे आहे ते 100% आहे. त्याविषयी सरकार या विषयीची बाजू जे काय माहिती घेईल आणि त्याविषयी भूमिका जाहीर करेल ना, आम्ही नाही कुठं म्हणतो. आणि जे काय झालं याच्या मागे काय हेतू आहे, अशा कशा प्रकारे हे त्यांना ही मोकळीक दिली की या ठिकाणी जाऊन त्यांनी अर्ज दाखल केला, याविषयी माहिती घेऊ आणि त्याविषयी जे नक्की अधिकृत भूमिका जाहीर करू, त्याविषयी काही दुमत नाही. बर, मी यानंतर जातो विनायक मेटेंकडे. विनायक मेटे, तारीख पे तारीख म्हणजे आता प्रश्न हा लांबणीवरच पडत चाललाय असं आपल्याला वाटतंय का? निश्चितपणे की सरकार याच्यामध्ये 100% वेळ काढूपणा करत आहे. आज 25 तारखेला जी अंतिम हिअरिंग सुरू होणार होती त्याऐवजी आज ती हिअरिंग झाली. ते का झाली तर सर्वोच्च न्यायालयामध्ये सरकारच्या वतीनं सांगितलं गेलं की 25 तारखेला जी हिअरिंग होणार आहे त्या हिअरिंगमध्ये आम्हाला वेळ अपुरा पडतो आहे, आम्हाला आणखी तयारी करण्याकरता वेळ हवा आहे, म्हणून आम्हाला आणखीन पुढचा वेळ द्या अशी मागणी सर्वोच्च न्यायालयामध्ये सरकारच्या वतीनं केली गेली. आणि काही लोकाला त्याच्यामध्ये इन्वॉल्व करायचं आहे आम्हाला हेही सांगितलं, त्यामुळं हे 18 तारखेलाच ॲक्च्युअल होणार होती पण ती आज झाली. आज झाल्याच्या नंतर ऐन वेळेला प्रत्यक्षात घ्यायची का व्हर्च्युअल घ्यायची हा मुद्दा आला. अगोदरच्या ॲप्लिकेशनमध्ये असे काही मुद्दे नव्हते, म्हणून सुप्रीम कोर्टाने हे 2 आठवड्यांनी पुढे ही सुनावणी ढकललेली आहे. मग माझं ह्याच्यामध्ये सर्व वेळ काढूपणा सरकारचा चालू आहे ही वस्तुस्थिती. माझं त्याच्यामध्ये स्पष्ट मत आहे, सरकारला आता जसा वेळ काढूपणा करायचा आहे किंवा करायचं बुद्धी सुचली तशी बुद्धी ही अंतरिम स्थगिती आरक्षणाला मिळायच्या अगोदर का सुचली नाही, त्यांनी का तसं केलं नाही. म्हणजे तसं जर केलं नसतं आरक्षणाला स्थगिती मिळाली नसती तर मग कितीही वर्ष जरी चालवल्या सुनावण्या तरी मराठा समाजाच्या मुलांचं नुकसान झालं नसतं. आता दुसरा मुद्दा असा आहे की एका बाजूला तुम्ही तारखा वाढवताय, दुसऱ्या बाजूला तुम्ही मोठ्या मोठ्या भरती सुरू करताय. राजेश टोपे साहेबांनी परवा 2 दिवसापूर्वी 17,000 भरती जाहीर केली, अनिल देशमुख साहेबांनी 12,500 भरती डिक्लेअर केली, काल वर्षा गायकवाडनं पण आदेश काढला, नितीन राऊत तर दररोज भरती करतायत ऊर्जा खात्याची, अनेक मंत्री त्या कामाला लागलेत, तिसऱ्या बाजूला एमपीएससीनी परीक्षा डिक्लेअर केल्यात, चौथं कहर म्हणजे काल तुम्ही एमपीएससीनं सुप्रीम कोर्टामध्ये पण अर्ज केले. म्हणजे याचं काय चाललेलं आहे, याचा अर्थ सरळ आहे की सरकारमध्ये अशा कोणत्या तरी मोठ्या शक्ती आहेत की त्यांना मराठा समाजाच्या मुलांना प्रशासनामध्ये येऊ द्यायचं नाही, त्यांना या सगळ्या प्रक्रियेपासून बाजूला ठेवायचं आहे, मराठा समाजांच्या मुलांचं आयुष्य पूर्ण भविष्य उद्ध्वस्त करायचं आहे ही वस्तुस्थिती आहे. म्हणजे या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांकडे 7 जानेवारीला बैठक झाली तेव्हा ठरलं होतं की एमपीएससीचे जे
चुकीचे निर्णय आहेत ते वापस घ्यायचं, पुन्हा नोकऱ्या ज्या भरती प्रक्रिया पूर्ण झाली त्यांना नोकऱ्या द्यायच्या, सगळ्या समन्वयक जे आपले हे आहेत याचिकाकर्ते त्यांची एकत्रित बैठक घ्यायची, असे निर्णय झाले असताना सुद्धा त्या निर्णयाची अंमलबजावणी मुख्यमंत्र्याचे सहकारी जर आदेश पाळत नसतील, त्यांचे ऐकत नसतील, तर याचा अर्थ काय आपण समजायचा? याचं एकच आहे म्हणणं तुम्हाला सांगतो की एम पी एस सीमध्ये तर सरळ सरळ स्पष्टपणानं तिथं जातीवादीपणानं लोक काम करत आहेत असा माझा स्पष्ट आणि जाहीरपणाचा आरोप आहे. गोपाल तिवारी अलीकडचे निर्णय जर पाहिले, विनायक मेटेने जो आरोप केलेला आहे काय यावरती उत्तर आहे आपलं? नाही नाही, हे सर्व तथ्यहीन आरोप आहेत, याच्यामध्ये काही तथ्य नाहीये. आता अशा जातीहीन वगैरे हे शब्द ज्यांचा दृष्टिकोन तसा असेल त्याला कोणी काय करू शकत नाही, परंतु हे याला बेसलेस आहे. मुळात असं मी सांगतो की आरक्षण फेटाळलं का गेलं त्याच्या म्हणजे रस्ता दट कसं झालं? आपण एमपीएससीच्या मुद्द्याला घेऊन बोलूयात ना. जसं आता मेटेंनी सांगितलं, मेटे बरोबर ना, आपण मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती आणि जे निर्णय घेण्यात आलेले होते एमपीएससीच्या संदर्भातले त्याच्या सूचना त्यांनी त्यांच्या सहकार्यांना दिल्या होत्या, बरोबर? आणि त्या सूचना त्यांनी त्यांच्या सहकार्यांना देऊन सुद्धा माननीय मुख्यमंत्र्यांनी मुख्य सचिवांना स्पष्ट सूचना दिल्या होत्या की तुम्ही 2 दिवसात बैठक घ्या. मंत्रिमंडळातल्या लोकाला सूचना दिल्या होत्या की 2 दिवसात बैठक घ्या आणि ते जे परिपत्रक काढले होते त्या संदर्भातला ताबडतोब निर्णय जाहीर करा, ते कॅन्सल करा आणि चुकीचे निर्णय घेऊ नका हे सांगितलं होतं. पण ते सांगितलं असताना सुद्धा मुख्यमंत्र्याचंच ऐकत नाहीत, याचा अर्थ स्पष्ट होतोय की मुख्यमंत्र्याचा एक तर कंट्रोल नाही किंवा त्यांचं ऐकायचं नाही असं ठरवलंय. मला या मुद्द्याला घेऊन गोपाळ तिवारी आपल्याकडनं उत्तर हवं. शब्द पाळत नाही, जे जे झालं ते आपल्या समोर आहे आणि त्या विषयाला घेऊन आपण न्यायालयाच्या कक्षेत लढतोय, यात कोणत्याही प्रकारची शंका नाही आणि आपलं दुमत पण नाही, आरक्षण मिळालंच पाहिजे. पण हा जो गोंधळ आहे त्याचं उत्तर काय? मी तुम्हाला आताच सांगितलं विशालजी की ही बाब समोर आलेली आहे, ही गंभीर आहे आणि या विषयी जे काय दोषी असतील त्याविषयी त्यांची नोंद घेतली जाईल गांभीर्याने आणि त्याविषयी सरकारची जबाबदारी आहे ना. कारण आज 2 दिवस त्या जर अशा पद्धतीने मुख्यमंत्र्यांनी सूचना दिल्या असतील, सगळ्या केल्या असतील, तर तो महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्र्यांचा निर्णय आहे, तर काही एका पक्षाचा मुख्यमंत्र्यांचा निर्णय नाहीये. त्यामुळे त्याला सगळे बांधील आहेत आणि त्याची उत्तरदायित्व आहेच ना आमच्यावर. आज ही गोष्ट समोर आली आहे कोर्टात की एमपीएससीच्या करता अशा पद्धतीने एक अडथळा निर्माण होत असेल तर त्याच्यामुळे जर काही हजारो म्हणजे अनेक जणांचं नुकसान होत असेल तर त्याविषयी उद्या परवा ताबडतोब निर्णय घेता येईल आणि त्याबाबत महाविकास आघाडी सरकारच त्या ठिकाणची भूमिका जाहीर करेल लवकर उद्या परवा. पण गोपाळ तिवारी तुम्ही जरी म्हणत असाल माझे एक तिवारी साहेब एक तिवारी साहेब माझं एक आपल्याला म्हणणं आहे. तुम्हाला जर पटतंय ना की हा चुकीचा भाग झाला, हे चुकीचं गोष्टी घडतंय, सरकारला न विचारता ह्या सगळ्या गोष्टी एम पी एस सी करतंय, मग काँग्रेस पक्ष हा आग्रह धरेल का की सरकारला विश्वासात न घेता अशा पद्धतीचा चुकीचा आणि वाईट निर्णय घेणारे जे तिथं पदाधिकारी असतील त्यांना सस्पेंड करणार का, त्यांना पदावरून काढणार का, ही मागणी काँग्रेस करणार का हे स्पष्ट सांगा. नाही, 100% याविषयी काही दुमत नाही. जर अशा प्रकारे काही होत असेल आणि ते जर निदर्शनास आलं तर त्याविषयी काँग्रेस काही त्या ठिकाणी मूक गिळून पाठिंबा देत नाहीये ना. म्हणजे ज्या ह्या जर सरकारच्या मंत्री आहेत, आमच्या पक्षाचे मंत्री आहेत, त्यांना याविषयीची वाच्यता होईल, ते बघतील आणि जो काही योग्य तो खुलासा करतील असते. म्हणजे त्या म्हणजे अशा पद्धतीने जर होत असेल तर ते चुकीचं. पण मला असं वाटतं भूमिका घेणार का? अहो मी तुम्हाला सांगतो, काँग्रेस भूमिका घेणार का की या लोकांवर कारवाई करावी, काढून टाकावं? जर ते दोषी आढळले
त्या ठिकाणी जर अशा काही शक्ती प्रवृत्ती दोषी आढळल्या तर त्याविषयी काँग्रेस 100% भूमिका घेणार, जाब विचारणार, याविषयी शंका नाहीये. परंतु ते आढळले का, ते तसे दोषी त्या ठिकाणी काही गोष्टी घडल्या का, याचा याचा तर खुलासा व्हायला पाहिजे ना, चौकशी तर व्हायला पाहिजे ना. असं याची बिल्कुल विनायक बेटे जी आपला मुद्दा तुम्ही पूर्ण कराच, आपला प्रश्नही मांडा. पण सरकारनं जाहीरच केलं ना, हा पुरावा बघा ना. बघा बघा राजेंद्र कुंड्रेंना काहीतरी दाखवायचं, बोला राजेंद्र कुंड्रे. बघा माननीय एमपी सर्वोच्च न्यायालयामध्ये काल जे एमपीएससीने ऍप्लिकेशन केलेलं आहे, बर, ह्या ऍप्लिकेशन मध्ये तिवारी साहेब तुम्ही अशोक चव्हाण साहेबांच्या कानामध्ये नक्की सांगा की 16 सप्टेंबर 2020 रोजी एमपीएससीने जेईईला सामान्य प्रशासन विभागाला एक पत्र लिहिलंय आणि त्याच्यामध्ये ह्या बाबतीमध्ये खुलासा मागितला. जर एमपीएससीला हे वाटत असेल तर एमपीएससी स्वतःला निर्णय घेऊ शकत नाही, त्यांना ते बंधनकारक आहे राज्य शासनाचा निर्णय. एका बाजूला बैठकीत सरकार काय सांगतंय की ह्या मुलांना आम्ही नियुक्ती देण्या बाबतीत सकारात्मक आहोत आणि दुसऱ्या बाजूला ह्या नियुक्त्यांच्या बाबतीत ज्यांची निवड झाली ते निवड प्रक्रियेत त्यांना बाहेर काढून टाका. अशा प्रकारच्या ऍप्लिकेशन मध्ये जर सुप्रीम कोर्टाने डायरेक्शन दिले तर आमचे 2014 पासूनचे 4,500 विद्यार्थी आणि आत्ताचे 2185 6,000 लोकांना फटका बसेल. आता तिवारी साहेब जर तुम्हाला खरोखरच मराठा समाजाविषयी कणव असेल तर हा मुकुल रोहतगी साहेबांनी सुप्रीम कोर्टामध्ये जो मिळवलेला निर्णय आहे, राजस्थान गुजरात आणि 3 स्टेटमध्ये अशाच प्रकारे स्टेच्या अगोदरच रिझर्वेशन नोकरीतलं आणि शिक्षणातलं दोन्ही टिकवलंय. मग हा निर्णय घेण्यासाठी आम्हाला 8-8 बैठका 20-20 शिष्टमंडळ न्यावी लागतात. आता आझाद मैदानात मुलं बसलीत, जे तुमच्या हातामध्ये आहे ते घ्या. आणि दुसरं, मागाशी तुम्ही 102 बाबतीत बोलला, वारंवार दुसऱ्यांच्या अंगावर ढकलून आपली जबाबदारी टाळू नका. विधिमंडळात ज्या दिवशी मराठा आरक्षणाचं बिल पास झालं त्यावेळेस काँग्रेस पक्षाचे लोक होते ना, मग तुम्ही का बोलले नाही तिथं? आणि 102 जी घटना दुरुस्ती गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने केली त्याही सभागृहामध्ये काँग्रेस पक्षाचे लोक होते. की दिशाभूल कृपा करून थांबवा. कायद्यातलं एकच अविधान सांगतो मी तुम्हाला, एखादी अमेंडमेंट झाल्यानंतर त्याचा इफेक्ट ज्या ज्या कायद्यांमध्ये होतो त्यासाठी केंद्र सरकार राज्य सरकारला तसं कळवतं. जर राज्य सरकारला असं कळवलंय का की तुमचे आम्ही अधिकार काढून घेतलेत आणि राज्य सरकारनी एकटंच महाराष्ट्र नाही 26 राज्यांनी केंद्राला विचारलं का तुम्ही आमचे अधिकार काढले का, जी गोष्ट झालेली नाही ती इनकॉर्पोरेट करून ती सुप्रीम कोर्टाच्या टेबलवर दुर्दैवाने आली आणि त्याचं भांडवल करण्याच्या ऐवजी मी आजही सांगतो राज्याचा आरक्षण कायदा बदलावा लागला असता. कारण जी अमेंडमेंट झाली असं तुम्ही जे म्हणता त्या अमेंडमेंट प्रमाणे राज्याचे अधिकार जर केंद्राने घेतले तर राज्याच्या कायद्यात बदल करावा लागतो. तो कायद्यामध्ये अमेंडमेंट झालेली नाही, त्यामुळे चुकीचे मुद्दे सांगू नका असं विनंती आहे. बरं, मी चुकीचे मुद्दे सांगू नका. गोपाल तिवारी आपण उत्तर द्यास तुम्ही उत्तर द्या. आपल्याबरोबर भाजपचे नेते प्रसाद लाड देखील या चर्चेत सहभागी होते, मी त्यांना या चर्चेत सहभागी करून घेतो. फोनलाईन वरती ते आपल्यासोबत आहेत. प्रसाद लाड, आता चर्चेच्या आम्ही एका वेगळ्या मुद्द्यावरती आलेलो आहे आणि हे सगळे मुद्दे आपण आता या क्षणापर्यंत ऐकले असतील, काय आपली प्रतिक्रिया? नमस्कार. मला पहिली गोष्ट तर एक गोष्ट सांगायची आहे की जे विनायक मेटे साहेबांनी जे स्पष्टपणे सांगितलं त्यामध्ये सर्व प्रकारचे मुद्दे विनायक मेटे साहेबांनी स्पष्ट केले. मराठा मोर्चाच्या नेत्यांनी देखील स्पष्ट भूमिका केली. काँग्रेसच्या नेत्यांच्या माध्यमातून वारंवार त्याच गोष्टीची री ओढली जाते. मी एक गोष्टीचा स्पष्ट आरोप काँग्रेसवर आणि अशोक चव्हाण साहेबांवर करतोय. मला आठवते 3-4 दिवसांपूर्वी विनायक मेटे साहेबांनी असं एक वक्तव्य केलं होतं की अशोक चव्हाण दिल्लीला गेले आहेत त्याच्या मागे काहीतरी काळबर आहे. आज अशोक चव्हाण दिल्लीला का गेले, काँग्रेसच्या हायकमांड बरोबर काय चर्चा झाली आणि कदाचित ओबीसीच्या दबावाला आणि मायनॉरिटीच्या दबावाला तर हे दबावाला बळी पडून यांनी अशा प्रकारे मराठा आरक्षणाला एक वेगळा मुद्दा देण्याचं काम किंवा गांभीर्याने बदलण्याचं काम केलं का, हा देखील एक चर्चेचा विषय होऊ शकतो. दुसरी गोष्ट अशी आहे की माननीय मेटे साहेबांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. भारतीय जनता पार्टीचे आमचे नेते विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं. मुख्यमंत्री बोलताना एका बाजूनी सांगतायत की याच्यावरती तात्काळ एमपीएससीच्या बाबतीत धोरण झालं पाहिजे, मराठा आरक्षणाच्या बाबतीत मराठ्यांना न्याय मिळाला पाहिजे आणि जर खालचे अधिकारी जर मुख्यमंत्र्यांचं ऐकत नसतील तर मुख्यमंत्र्यांची दिशाभूल करतायत का? मराठा समाजाला न्याय ना मिळावा म्हणून जसं मेटे साहेबांनी आणि आमच्या नेत्यांनी मराठा क्रांती मोर्चाच्या नेत्यांनी सांगितलं की यामध्ये काही ना काहीतरी काळबर आहे आणि प्रत्येक वेळेला वेडट्टीवार साहेब असतील, भुजबळ साहेब असतील, ओबीसीचं कार्ड काढतील, ओबीसीच्या माध्यमातून पुन्हा मराठा आरक्षणावरती दबाव आणतील. त्यामुळे माझा स्पष्ट आरोप आहे की या महाआघाडी सरकारमध्ये
काँग्रेस एनसीपी असेल एक वेगळ्या प्रकारचं राजकारण करतायत आणि मराठा समाजाच्या तरुणांना विद्यार्थ्यांना दिशाभूल करताय आणि माननीय मुख्यमंत्र्यांना ह्याच्यापासून कुठेतरी वेगळ्या ट्रॅकवर नेण्याचं काम हे सरकार आणि अधिकारी करतायत. प्रसाद लाड, तुम्ही आपल्याबरोबर असेच थांबा. यानंतर खरं तर ही चर्चा मला आणखी पुढे न्यायची आणि गोपाल तिवारींना देखील या विषयाला घेऊन काही मुद्दे स्पष्ट करायचे आहेत. त्यांच्या आधी काही पेपर्स आहेत ते दाखवत होते. मी तुमच्याकडे येणार आहे गोपाळ तिवारीजी, पण यानंतर वेळ झाली का ब्रेकची ब्रेक घेऊयात आणि ब्रेक नंतर ही चर्चा